ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुचरण प्रतापे पुण्यपापे जळाली त्रिभुवन समतीर्थे ज्ञान गंगे मिळाली. शुभाशुभ पाहता भावना राम झाली. निशिदिनी गुरुराया उन्मनी झोप आली. श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद्दासबोध दशक पाचवा समास तिसरा शिष्य लक्षण नाम ओव्या 104 आहेत महाराज. पैकी पहिल्या 26 वाचण्यास प्रारंभ करतो. श्रीराम समर्थ श्रीराम. मागा सद्गुरूचे लक्षण विशद केले निरूपण आता सच्छिष्याची ओळखण सावध ऐका. सद्गुरु विण सच्छिष्य तो वाया जाय निशेष का सच्छिष्ये विण विशेष सद्गुरु सिणे. उत्तम भूमी शोधिली शुद्ध तेथे बीज पेरिले किडखाद का ते उत्तम बीज परिसंबंध खडके सी पडिला. तैसा सच्छिष्यते सत्पात्र परंतु गुरु सांगे मंत्र तंत्र तेथे अरत्र ना परत्र काहीच नाही. अथवा गुरु पूर्ण कृपा करी परिशिष्य अनाधिकारी भाग्य पुरुषाचा भिकारी पुत्र जैसा. तैसे एका वीण एक होत असे निरार्थक परलोकींचे सार्थक ते दुर्हावे. म्हणोनी सद्गुरु आणि सच्छिष्य तेथे न लगती सायास त्या उभयतांचा हव्यास पुरे एक सरा. सुभूमी आणि उत्तम कण उगवेना प्रजन्ये विण तैसे अध्यात्म निरूपण नस्ता होये.
शेत पेरिले आणि उगवले, परंतु निगेविण गेले, साधने विण तैसे झाले साधकासी। जवरी पीक आपणास भोगे, तवरी अवघेची करणे लागे, पीक आली आही उगे राहो चिनये। तैसे आत्मज्ञान झाले, परी साधन पाहिजे केले, एक वेळ उदंड जेविले तरी समग्री पाहिजे। म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरु, सच्छिष्य आणि सच्छास्त्र विचारू, सत्कर्म सद्वासना पारू, पाववी भवाचा। सदुपासना सत्कर्म सत्क्रिया आणि स्वधर्म, सत्संग आणि नित्यनेम निरंतर। ऐसे हे अवघेची मिळे, तरीच विमळ ज्ञान निवळे, नाही तरी पाषांड संचरे बळे समुदायी। येथे शब्द नाही शिष्यासी, हे अवघे सद्गुरु पासी, सद्गुरु पालटी अवगुणासी, नानायत्ने करुणी। सद्गुरुचे नि असिक्षश पालटे, परंतु सच्छिष्ये असद्गुरु न पालटे, काजे थोरपण तुटे म्हणोनिया। या कारणे सद्गुरु पाहिजे, तरीच सन्मार्ग लाहिजे, नाही तरी होईजे पाषांडावर पडे। येथे सद्गुरुची कारण येर सर्व निकारण, तथापि सांगो ओळखण सच्छिष्याची। मुख्य सच्छिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण, अनन्य भावे शरणत शरण त्यानाव सच्छिष्य। शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशील, शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी, शिष्य पाहिजे निष्ठावंत, शिष्य पाहिजे शुचिष्मंत, शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी।
शिष्य पाहिजे साक्ष पी विशेष, शिष्य पाहिजे परम दक्ष, शिष्य पाहिजे अलक्ष लक्षी ऐसा, शिष्य पाहिजे अतिधीर, शिष्य पाहिजे अति उदार, शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थ विषयी, शिष्य पाहिजे परोपकारी, शिष्य पाहिजे निर्मत्सरी, शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेशकर्ता, शिष्य पाहिजे परमशुद्ध, शिष्य पाहिजे परमसावध, शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणाचा, शिष्य पाहिजे प्रज्ञावंत, शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त, शिष्य पाहिजे नीतिवंत मर्यादेचा, श्रीराम समर्थ श्रीराम। 26 श्लोक वाचून झाले आहेत महाराज। राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय।